वर्षभरापूर्वी जशी शिवसेना फुटली तशीच आता राष्ट्रवादी फुटलीये. जे चित्र मागच्या वर्षी महाराष्ट्राच्या राजकारणात उभं होतं तेच चित्र यावर्षी आता राष्ट्रवादीच उभंय. शिवसेनेतील बंडानंतर अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकत तोच कित्ता गिरवत आहेत. मूळ शिवसेना कुणाची, पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह अशा अनेक गोष्टी आणि यांचं होणारं रिपिटेशन हे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दिसून येते. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा या खेळी मागे उद्धव ठाकरेंचाच हात असल्याचं बोललं जात होतं आणि आता राष्ट्रवादी फुटल्यानंतरही या राजकीय खेळी मागे शरद पवारांचाच हात आहे असंही बोललं जाते. आता शरद पवारांचं जर आपण वय पाहिलं तर या वयात भाजपचं उघडपणे समर्थन करणं पवारांना हे अडचणीचं वाटत असावं, यामुळेच त्यांनी त्यांच्या पक्षातील एक गट भाजपसोबत पाठवत ही नवी खेळी केली असल्याची चर्चाही जोरदार रंगतीये. तर या राजकीय खेळी मागे शरद पवारांचाच हात असण्याची काही कारणं समोर येत आहेत आणि ही कारणं नेमकी कोणती आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. पहिलं कारण म्हणजे या सरकारमध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या 2 तासात शरद पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. तेव्हा अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या विरोधात पक्ष अधिकाराच्या बाबतीत कोर्टात जाणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. पवारांच्या तासभर चाललेल्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये पक्षफुटी, गद्दारी आणि बंडखोरी यांपैकी एकही शब्द पवारांच्या तोंडून निघाला नाही. जसं शिवसेनेसाठी कायदेशीर लढाई ही ठाकरेंनी लढली तशीच कायदेशीर लढाई लढायला शरद पवारांनी मात्र नकार दिलाय. आता दुसऱ्या क्रमांकाचं कारण म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे आणि पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनीही राष्ट्रवादी फुटीनंतर आक्रमक भूमिका घेतली नसल्याचं दिसून येते. सुप्रिया सुळेंनी तर दादांबद्दल आदर आणि प्रेम हे मनात कायम राहील असं वक्तव्य सुद्धा केलं. सुळे आणि रोहित पवार यांच्या सौम्य भाषेतून दादांची पाठराखण करण्याची धडपड का होतीये असाही प्रश्न आपल्याला पडणं साहजिकच आहे. आता तिसरं कारण सांगायचं झालं तर राष्ट्रवादीतील महत्वाचे नेते आणि शरद पवारांचे खास मानले जाणारे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील या तीनही नेत्यांचं इतक्या सहजतेने अजित पवारांसोबत जाणं हे काही पचनी पडण्यासारखं नाहीये. दिलीप वळसे पाटील यांना ईडीचा धाक नसतानाही केवळ वर्षभराच्या मंत्रिपदासाठी ते दादांसोबत गेलेत यामुळेच प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. चौथं कारण म्हणजे शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच राष्ट्रवादीच्या बॅनरवर असणारे अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या फोटोला कार्यकर्त्यांनी काळं फासलं तर जितेंद्र आव्हाडांनी ते आपल्या हातानं पुसले यावरूनही ही गोष्ट लक्षात येते. पाचव्या क्रमांकाचं कारण सांगायचं झालं तर राष्ट्रवादीला वर्षभराआधीच भाजपसोबत जायचं होतं असा खुलासा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी केलाय. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात असणारं महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी राष्ट्रवादीने एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याची चर्चा सुरू आहे आणि राष्ट्रवादीचे काही नेते याला दुजोराही देत आहेत. आता सहाव्या क्रमांकाचं कारण म्हणजे संघटनेतील बदल हे घटनेत नमूद न होणे. राष्ट्रवादीच्या 25व्या वर्षपूर्तीनिमित्त शरद पवारांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. मात्र या सगळ्यांचीच नोंद ही पक्षाच्या घटनेत केलीच नाही तर नंतर करणार असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं होतं आणि हे होण्याआधीच राष्ट्रवादी फुटली आणि या नेमणुका मात्र कागदावरच राहिल्यात. त्यामुळे या नेमणुका नंतर करणं ही शरद पवारांचीच राजकीय खेळी होती का असाही प्रश्न उपस्थित होतोय. राजकीय खेळी करण्यात आणि गुगली टाकण्यात शरद पवार हे कसलेले खेळाडू आहेत हे अख्ख्या देशाला माहितीये. मात्र याबद्दल तुम्हाला काय वाटतं की ही शरद पवारांची खरंच गुगली आहे की अजित पवारांचं हे खरंच बंड आहे? तर याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका.